मालवणी खाजी चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत मालवणी गोड अप्पे. त्यासाठी लागणारं साहित्य साखर एक वाटी, नारळाचे दूध एक वाटी, बारीक रवा एक वाटी, साजूक तूप, पाण्यात फुगवलेले बदामाचे कापड, वेलची पावडर आणि चिमूटभर सोडा. प्रथम आपण एका भांड्यात हे सर्व मिश्रण करून घ्यायचे आहे. एक वाटी रवा, एक वाटी साखर, नारळचे दूध, मालवणी पदार्थ म्हटले की नारळाचा हा भाग त्याच्यात आलाच. अप्प्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत, गोड अप्पे, तिखट अप्पे. वेलची पावडर, बदामाची कापड, चिमूटभर सोडा. वेलची पावडर हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. हे सर्व मिश्रण अर्धा तास फुगट ठेवायचं. चांगले ढवळून घ्यायला पाहिजे. रवा तो चांगला नारळाच्या दुधात फुगला की आप्पे छान मऊ लुसलुशी होतात. हे आता मिश्रण आपण अर्धा तास फुकट ठेवायचं. तोवर आपण गॅस वर आप्प्याचे भांडे गरम करत ठेवूया. अर्ध्या तासानंतर हे मिश्रण असे दिसते. रवा चांगला बघा नारळाच्या दुधात छान फुगला आहे आणि साखरही छान विरघळली आहे. सर्व पदार्थ एकजीव होऊन आलेला आहे. गोड पदार्थ असला की बरेच जण काही काही त्याच्यात चिमूटभर मीठ देखील घालतात. आप्प्याचं भांडं चांगले तापवून घ्यायचे. त्याच्यात जरासे एक एक थेंब तूप घालून घ्यायचं. हे माझे आप्प्याचे भांडे नॉनस्टिक असल्यामुळे जास्ती तेल तूप याची गरज लागत नाही. भेड्याचे असते त्याला तेल जास्ती घालावे लागते. मिश्रण प्रत्येक वेळी ढवळून घ्यायचे. बदामाची कापं खाली जाऊन बसतात. बदामाच्या ऐवजी तुम्ही काजू देखील घालू शकता.
गोड अप्प्यामध्ये साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ देखील घालून मिश्रण तयार करू शकता. त्याच प्रमाणामध्ये घालायचं आहे, एक वाटी नारळाचे दूध, एक वाटी रवा आणि एक वाटी गूळ. गूळ बारीक चिरून घेतला की लवकर विरघळायला मदत होते. मीडियम आचेवरती गॅस ठेवायचा आहे. बाजूने थोडे थोडे साजूक तूप सोडले की सुटायला मदत होते. गॅस जरासा मीडियम आचेवरच ठेवायचा आहे. तुपामुळे त्याला फार छान चवळी चव देखील येते. पण हे पालटे करून घ्यायचे आहे. गॅस बारीक करून घ्यायचा आहे.
थोडीशी तुपाची धार सोडायची आहे. अशा प्रकारे आपले हे आपे तयार झाले आहेत. अजून चेक करून घ्यायचे झाले दोन्ही बाजूने लाल खरपूस घ्यायला हवेत तर ते छान लागतं. अशाप्रकारे आपले अप्पे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक बटन दाबा. थँक्यू.